वसंतराव उत्तम अभिनेते आहेत ही गोष्ट तळातल्या रसिकापर्यंत पोचायला आणि त्यांची प्रचंड दाद मिळण्यासाठी पुरुषोत्तम दारव्हेकरांना कट्यारच बाहेर काढावी लागली. कट्यारमुळे यश, संपत्ती, प्रतिष्ठा, लौकिक सारं सारं काही त्यांना मिळालं. खानसाहेबांची भूमिका म्हणजे वसंतरावांची जानच. या भूमिकेसाठी वसंतरावांची निवड कशी झाली ते प्रभाकर पणशीकर सांगतायत. त्यांचं नाव लिहिताना डोळ्यासमोर नव्हतं. एक बुजुर्ग गायक, विशिष्ट पीळ असलेला, घराण्याचा अभिमान असलेला, अशीच कल्पना होती. हे नाटक लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये असताना आम्ही विचार करत होतो, रामभाऊ बनेडेचं नाव डोळ्यासमोर होतं, पण त्यावेळी ते मंदारवाल नाटकात व्यस्त होते. प्रसाद सावकरांनी भूमिका करावी असा आम्ही विचार केला, पण काहीच जमेन आणि अचानक वसंतरावांचं नाव पुढे आलं. त्यांना भेटायला गेलो. वसंतराव चव्हाण थोडी मिस केली, थोडी 63. ते म्हणाले पुरुषांनी नाटक लिहिलेलं आहे का दारव्हेकरांनी, पण त्यांनी संहिता ठेवून घेतली, आवडली तर उद्या तालमेल येईन, नाही तर तुमची संहिता परत घेऊन जा सांगितलं. आणि जसं तालमेल आले म्हणजे त्यांना संहिता आवडली आणि त्यांनी केली आणि अतिशय मनापासून केली. आणखी दुसरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जशी लग्न स्वर्गात जमतात तसे भूमिकेतल्यासाठी असलेला अनुरूप माणूससुद्धा, अनुरूप नटसुद्धा स्वर्गातच निर्माण होतो. हे नाटक वसंतराव इतकं जसलं, इतकं भावलं, लोकांना ते इतकं जमलं की वसंतराव जणू त्याच भूमिकेसाठी जन्माला आलेत असं एक समीकरण निर्माण झालं. आणि त्यांचं चालणं बोलणं, त्यांची बघण्याची पद्धत, हातवारी करण्याची पद्धत, उर्दू बोलणं, हे सगळं त्या भूमिकेला कसं अगदी जणू त्या भूमिकेसाठीच जन्माला आलेत ते असं वाटणं इतकं होतं. खरं म्हणजे ते तसे समाधानी नव्हते, त्यांच्या दृष्टीने या नाटकात काही खामी होती, पण त्याला येलाच नव्हता. त्यांना ती रागामाला कधीच आवडायचे नाही, तालमी बसं सांगायचे ते अहो ते काय रागामाला असं काही शिकता येतं आणि शिकवता येतं का? आम्ही त्याचा आग्रह मानला नाही आणि त्यांनी तसा हट्टत केला नाही. परंतु या नाटकात असलेल्या बारीक बारीक त्रुटीसो त्यांनी भरून काढल्या. आणि महत्त्वाची गोष्ट हे नाटक लिहिण्यामध्ये, या नाटकाच्या यशामध्ये जसा लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर आणि संगीत दिग्दर्शक या पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा सिंहाचा वाटा आहे कबूल, पण त्या सिंहाला सिंहाचा डौल दिला वसंतरावांनी. மகரந்த மகரந்த பிரியாமில மகரந்த பிரியாமில மதுசேவன நந்த ஸ்வச்சாந்த தூந்தே மக்கள்
मिटता कमलदल कमलदल मिटता कमलदल मिटता पट्ट्याशी वाटचाल ऐकत पाहत असताना मध्येच आपण हे बंद रेशमाचे मध्ये टप्पा कसा आणलाय तो अनुभवूया.
माझ्या वेगळाच बाग पेलू शकणारा एक समर्थ गायक, प्रतिभाशाली गायक आम्हाला मिळाला, त्यामुळे त्या नाटकाचं सोनं झालं. मी आवर्जून सांगतो, कट्यारमुळं वसंतराव काळे सांगले, वसंतराव देशपांडे मोठे झाले नाही, वसंतरावांमुळं कट्यार मोठं झालं. यात केवळ विनम्रता नाही, सत्य आहे, पूर्ण सत्य आहे. त्यातल्या दोन गोष्टी सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की कट्यार वसंतरावांचं किती होतं आणि माझं किती कमी होतं. त्यातला राजमाऱ्याचा भाग संपूर्ण झाला बसून सगळे खुश, आणि तालमीत मागे बसून तंबाखू चोळतात होता ते म्हणाले, मास्तर हे सगळं प्रकरण गोड होत आहे पण नाट्यानुकूल नाही आहे, कथानक पुढे सरकत नाही आहे. म्हटलं आपण रद्द करूया, कमी करूया. नको, असू द्या, लोकांना आवडतं, मला स्वतःला आवडतं, आणि तरुण पिढीला हे आवडेल तर फार भाग्य. कारण हा डिस्को विस्कोकडे फिरणारी जी पोरं आहेत ती पुन्हा शास्त्रोक्त संगीताकडे वाचत असेल तर नाटक हे उत्तम वहन आहे, आणि त्या नाटकातला रागमाला हा एक सुरेख भाग आहे. म्हणजे बो तुम्ही एकाच वेळा म्हणता हे नको आणि एकाच वेळा म्हणता हे हवं. नाही नाही, तुम्हाला म्हणून सांगतो की हा नाटकातला दोष आहे, पण हा तर्क विसंगत असला तरी जनरंजनाच्या दृष्टीनं, जनप्रबोधनाच्या दृष्टीनं सुसंगत आहे. आणि मग वसंतरावांनी एक गमतीचं सूत्र उभारलं जे मला पुढल्या आयुष्यभर आता उपयोगी पडेल. हे बघा मास्तर, नाटक सदोष असावं पण ते सरस असावं. ते सरस असेल तर ते सदोष असूनही सरस ठरतं, पण ते निर्दोष असेल आणि निरस असेल तर ते निरस ठरतं. वसंतरावांच्या प्रत्येक मैफलीमध्ये आपल्यासारखे रसिक सुरत पियाकीची फरमाईश हमखास करत असत, आणि मग बुवा त्याच्यावर म्हणत की आधी थोडं शास्त्रीय गातो आणि मग बघू. आता शास्त्रीय बरंचसं होऊन गेलेलं आहे तेव्हा तीच फरमाईश मी करतो, सुरत पियाकी. छिन बिसराई सुरद बियागे, छिन बिसराई सुरद बियागे, छिन बिसराई सुरद बियागे, छिन बिसराई सुरद बियागे, सुरद बियागे, छिन बिसराई सुरद बियागे, छिन बिसराई सुरद बियागे. हर हरदम उनकी याद आई, हर हरदम उनकी याद आई, सुरत पिया के, सुरत पिया
याद आई हर हरदम उनकी याद आई सूरत बियागे नैन नैन ओ रन को समाए नैन नैन ओ रन को समाए नैन नैन ओ रन नैन नैन ओ रन को सुरद भी आगे छिन बिसराए